पाच षटकांचा सामना असेल, त्यामुळे आता निर्णय महत्त्वाचा आहे. हा पंच आपण मैदानात बघताय, जयंत पाटील फार महत्त्व आहे की डे नाईट मॅचेस आज सुरू आहेत ठाण्यामध्ये, आणि आम्हीसुद्धा कंटिन्यू सामने कव्हर करतो आहे, त्यामुळे क्रिकेटमध्ये थकवा जाणत नाही, कारण खेळाने आपला थकवा दूर होतो. ही सुंदर खेळणारी चांगलं क्रिकेट जेव्हा पाहायला मिळतं तेव्हा नक्कीच थकवा दूर होतो, रिलॅक्स होतो माणूस. पण आज टेम्परेचर जर आपण तापमान बघितलं ठाणे शहराचं, तर ते 32 डिग्री सेल्सिअस तापमान दर्शवत आहे, आणि त्यामुळे या एवढ्या मोठ्या सर्कल ग्राउंडमध्ये आपण 65 मीटरची बाउंड्री लाईन सीमारेषा जिकडे आहे त्या मैदानामध्ये खेळ करणं म्हणजे सत्वपरीक्षा आपल्या स्टॅमिनाची, आपल्या एनर्जीची आणि आपल्या म्हटलं तर कौशल्याची सुद्धा. दरम्यान सलामीची जोडी मैदानात प्रवेश करते, शेलूमाता स्पोर्ट्सची आतिश भांबरे आणि यतीन मडवी, हे दोन्ही त्यांची पारंपरिक सलामीची जोडी. शेलूमाता स्पोर्ट्सच्या खेळाडूंचं अँड ॲव्हरेज जर आपण वय बघितलं तर ते 20 ते 25 दरम्यान असलेले सर्व तरुण खेळाडू. आणि जयदुर्ग स्पोर्ट्स सुरई भिवंडीचा संघ आहे ग्रामीण विभागातला, पण शेलीमाता स्पोर्ट्स हा सुद्धा त्याच विभागातला, खेळाची एक चांगली जाणकारी असलेले दोन्ही संघ आहेत. पहिलं पॉवर प्ले तर षटक मार्गस्थ, गोलंदाजाची धुरा वाहतोय गोलंदाज केतन पाटील याच्या हातात, लेफ्ट आर्म आक्रमक गोलंदाज या संघाचा स्ट्रायकर बॉलर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये व्यूहरचना बघा, जिथे दोन खेळाडू 30 गज यार्डच्या बाहेर ऑफसाईड पूर्णपणे सुनसान इलाका म्हटलं तरी चालेल, लेग साईडला दोन खेळाडू तैनात केलेत. याचा अर्थ मारा हा डाव्या अष्टीवर असेल पहिला चेंडू. TTCचे कल्पेश बोईर यांचा, जल्पेश जी आपका हार्दिक स्वागत. दरम्यान यावेळी एक धावेने सुरुवात केली ऑन साईडला, चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये. एक धावेने सुरुवात श्री गणेश केलाय, खातं उघडलंय फलंदाजाने. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन हे फार महत्वाचं असतं, डावी जुई जोडी मैदानात पाठवणं. गोलंदाजांना वारंवार आपल्या टप्प्या दिशामध्ये बदल तर करावा लागतोच, पण कर्णधाराची खरी म्हटलं ते डोकेदुखी का, त्यांना नेहमी क्षेत्रक्षणात तत्परतेने बदल करावा लागतो. एक तर आपल्याकडे 20 मिनिटं आहेत चार षटकं पूर्ण करायला, ती नाही झाली तर पाचव्या षटकात दंडाला सामोरं जावं लागेल. केतनचा पुढली चेंडू राऊंड द विकेट, यावेळी लॉफ्टर शॉट, टायमिंग चांगलं आहे, उंची जास्त आहे का, हो आपण रुंदी कर आणि घेतोय झेल, देतोय विकेटची हमी. Wicket down. पहिला चेंडूला सामोरं जाताना थोडं फुलर डिलिव्हरी, फुलर लेन झपाटला, पण पोझिशन, एलिव्हेशन, टायमिंग, फ्लो ऑफ द बॅट, स्विंग ऑफ द बॅट याचा थोडी कमी, उंची जास्त, रुंदी कमी, लांबी कमी, घेतला जेल, दिली विकेटची हमी. पहिला धक्का केतन यावेळी, ओर द विकेट यावेळी, पण उडला हवे झेल आहे का, आकाश खाली येतोय, नाही सोडणार झेल, सेफ पेअर ऑफ द हँड, बॅक टू बॅक सेकंड विकेट डाऊन. जल्पेश भोईर साहेब यांची उपस्थिती आज आम्हास लाभली आहे. मी गावदी स्पोर्ट्स क्लब बाळकुंभ
टी टी सी लाईव्हचे सर्वेसर्वा तेलपेश भोईर यांचं नेहमीच आम्हाला सहकार्य असतं आणि आज त्यांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे. मी विनंती करीन अमोल भोईर यांना की त्यांनी तेलपेश भोईर यांचं हार्दिक स्वागत करावं. ठाणे नव्हे तर सर्व टेनिस क्षेत्रामध्ये एक दिग्गज वाहिनी जी टी सी लाईव्हचे सर्वेसर्वा जल्पेशजी भोईर यांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी होताना आपण पाहतोय. अमोल भोईर यांच्या हस्ते गावदी स्पोर्ट्स क्लबचे अमोलजी यांच्या हस्ते थँक्यू जल्पेशजी. कॅमेरा इकडे पण कधी कधी फिरवत जा, बायको विचारते नमरा कुठे आहे. थँक्यू. चला थोडी मस्करी पण दोन हॅट्रिकवर. हा खोलवर टप्पा होता, नाही डिलिव्हरी चेक केला फलंदाजाला, पुढ्यात नाही खोलवर सोडला ब्लॉक होल. का सुंदर चेंडू आहे, केतनची कल्पकता चांगली आहे, व्हेरिएशन आहे त्याच्याकडे. फलंदाजांना चेक करतो, चेक म्हणजे सेटअप करायचं नंतर विकेट काढायची, हे जे तंत्र आहे हे फार चांगलं आहे केतनकडे. एक तर त्याची ॲक्शन फार सुंदर आहे, अराउंड राऊंड ॲक्शन आहे गोलंदाजी करताना, आर्म ॲक्शन. हा क्रॉस बॅटेड उडवलाय, नो मॅन्सलँडला नाही, चेंडू जातो आर पार डीप कर्लेग वरण. हा आला पॅरेलल षटकार. आकाश पाटील यांनी झेल टिपला होता, दुसरा एक चांगला दर्जाचा क्षेत्ररक्षक आकाश गोलंदाजीमध्ये सुद्धा भरोशाचा डिपेंडेबल बॉलर म्हणून समाविष्ट आहे. जरूर जयदुर्गा स्पोर्ट्स सूर्या संघामध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ, तीन खेळाडू तीच दर्जा बाहेर आता तैनात करण्यात येतील. यावेळी वॉट अ शॉट, अँगल काटकोन, हवेत उंची जास्त रुंदी कमी, हो गुड कॅच अँड विकेट डाऊन. क्षेत्ररक्षण स्वीकारलं ते आता तरी फार चांगलं वाटतंय निर्णय हा, कारण की टॉप थ्री ऑर्डर बॅट्समन जर तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या मॅन्डेटरी पॉवरप्लेमध्ये परत पाठवले तर नक्कीच दबाव प्रेशर क्रिएट करू शकता. आणि हा चेंडू थोडा फुलर लेन अक्रॉस द लाईन ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअरला गेला, एकच खेळाडू आहे तो सुरक्षित जेल घेतोय. आखू टप्पा अप्पर कट करायचा प्रयत्न, बाउन्स मिळतोय, यू मे से द सरप्राईज बाउन्स, उसळी घेतोय चेंडू. उंच पुरा फलंदाज आहे, अप्पर कट करताना प्लेन मिस चुकतोय, फसतोय कौशल. सायकेंडला आपण पाहताय कौशलला
शिलुमाता स्पोर्ट्स क्लबचा मधल्या फळीचा भरोशाचा फलंदाज कौशल सामोरे जातोय. यावेळी कनेक्शन आहे पण यावेळी उंची जास्त आहे, झेल होईल का? हो, जयंत काली येतोय. गुड कॅच, इजी टेकन, विकेट डाऊन, विकेट नंबर 4. बिगिट करताना, स्लॉग इट करताना आउट झालेत, बाद झालेत. एक शब्द चांगले, शरणागतीने हारगिरी, हारकिरी. पण मोठे मोठे काही खेळणं अनिवार्य होतं का? दुसरं षटक चालू आहे, 5 षटकांचा खेळ आहे. 30 चेंडूंचा पाय रोवायला पाहिजे. वादळ आलं तरी तुम्ही घट्ट पाय रोवायला शिकलं पाहिजे. आलंय वादळ कारण 4 टॉपऑर्डर बॅट्समन बॅक टू द डगआउट आहेत. शेलुमाता स्पोर्ट्स अडचणीत, अडचणीत नक्कीच वाटतोय. आणि आकाश विकेट घेतोय, चांगला मारा आकाशच्या वतीनं. यावेळी ब्लॉक होल, शेवटी चांगला चेंडू सोडला, ब्लॉक होल मध्ये टाकला. ठीक टायमिंग तर करू शकत नव्हते पण एक धाव मिळते. बॉटम एंडचा उपयोग केला जातोय. दावसं की आता कुठे पुढे सरकली आमचे गुणालेख एक सांगतायत. 9 धावा 4 गडी बाद. तुम्ही टॉप ऑर्डर बॅट्समॅनला माघारी पाठवलं तर मधल्या फळीवर दबाव हा निश्चित येतो. आता मधली फळी कार्यरत शेलुमाता स्पोर्ट्स संघाची. यावेळी पॅडल स्वीप, काय गॅप सोडली आहे. वेल शॉट, गुड शॉट, नाईस लुकिंग ड्राईव्ह, पॅडल शॉट, स्वीप, डीप फाईन लेगला, चेंडू सी मारे का पार, चौकार. उभा आहे षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. चौकार आता आला, लढतोय, संघर्ष करतोय आतिश. यावेळी बरोबर यॉर्कर लेनच्या चेंडूला बॉटरमॅनचा उपयोग केला, खोदून काढला, खेळला मिड विकेट क्षेत्रात. एक धाव, चांगला क्रिकेट सेन्स चौकारानंतर. एक धावेने स्ट्राईक रोटेट करतोय, बदलतोय आतिश भांबरे. धावसंख्या 14 4 गडी बाद. 2 षटकानंतर दाफलक दर्शवतोय 14 धावा 2 गडी 4 गडी बाद. दुसरं षटकही सुद्धा आकाशचं फारच चांगलं हाताळलं आकाशने. दोन्ही गोलंदाजांनी, केतन आणि आकाश, चांगली भरीव कामगिरी केली आहे. संघाला विकेट मिळवून दिल्या आहेत, धावसंख्येला रोख घातलाय, अटकळा लावलाय. आणि अशा वेळी आता तिसरा षटक हाताळतोय गोलंदाज अतुल पाटील. अतुल पाटील यावेळी कशा प्रकारे आता हे षटक हाताळतोय महत्वाचं, कारण आतिश भांबरे हा चांगलीच फलंदाजी करतोय. नेटाने सलामीच्या जोडीला आल्यानंतर जबाबदारीचं ओझ त्याच्या खांद्यावर पाहायला मिळतंय. रिस्पॉन्सिबिलिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, ही महत्वाची जबाबदारी कधीही स्वीकारावी, शेवटपर्यंत टिकून उभं राहावं, कारण त्याला मॅच फिनि शेवटच्या चेंडूपर्यंत जावं लागेल. बराच वेळ घालवला आहे विकेटवर त्यांनी. दरम्यान हा चेंडू क्लासिकल पोझिशन मध्ये आले परंतु उंची जास्त, यावेळी सुद्धा क्षेत्ररक्षकाला क्रॉस करू शकत नाही. वाट बघतोय क्षेत्ररक्षक मिड विकेटला, एलोशन मिळालं होतं पण तो प्रॉपर टाइम नाही झाला. चेंडू हवेत उंची, रुंदी कमी, घेतला झेल. संगीत आपण ऐकतोय पण लाईफ लाईन जी आहे, जीवन वाहिनी क्रिकेटची काय म्हणते, सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल करून चला, विकेट पडला तर इकडे तिकडे चोहीकडे खेळा, थोडा धावा जमवा, खराब चेंडूची वाट बघा, चांगल्या चेंडूला जरा सन्मान देऊन इकडे तिकडे खेळा,
सिंगल डबल करत एकेवर दुहेरी धावा करत पुढे जावं. इथे मोठे फटके मारताना फलंदाज बाद, यावेळी ड्रावी बॅक टू द बॉलर, चांगला अडवतोय गोलंदाज फॉलो थ्रूमध्ये. पण पाची फलंदाज, नवीन फलंदाज राहुल, पण पाची फलंदाज हे वरती म्हणजे हवेत फटके खेळून बाद झाले. 3-0 आणि 1-1 धाव आणि फक्त आतिशच्या नावावर मारधाव होत्या अशी गुणलेखक आम्हाला सांगतात. माहिती दुसरी धाव कठीण आहे पण वेगात पुरी करतात, नो डाऊट. थ्रो उशीर आला, इथूनही उघड्या डोळ्यात दिसतोय, पण चांगला थ्रो, नेम लागलं म्हणजे गेम झाला नाही, नेम आणि गेम वेगळा असतो. क्रिकेटचा खेळ काय बघा ना, एकाला 10 जण फिल्डिंग लावतात, 11 जण. आता फिल्डिंग राजकारणात वेगळी लावली जाते, इकडे वेगळी, चला थोडं वेगळं आहे. भागीदारीवरून मी आपण नक्की सांगेन. दरम्यान हा कट करताना कुठे पोझिशन आहे, दुरून डोंगर साजरे, चेंडू नाही, बॉलवर यावं लागेल, पोचावं लागेल, खेळावं लागेल. डॉट डिलिव्हरी येते, निर्धाव चेंडू येतोय, दबाव वाढतोय एवढं निश्चित, कारण धावा अजून तिसऱ्या षटकात 15 व्यसन काय ओलांडत नाही आहे, माफ करा ओलांडली आहे 16 धावा. हा पग केला गॅप मध्ये आहे का, हो वर स्टॉप, हो नाही, उडी मारली टन परंतु चेंडू गेला बाजूने. 4 धावा नक्की मिळत आहेत, येतोय चौकार. हवं का मागे हवं हा अंदाज आपला आपला. हा परत एकदा क्रॉस बॅटेड लेफ्ट इनियर, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच ऑन द रन, ब्रिलियंट टेक बाय पियुष, अप्रतिम झेल, 6वा धक्का. सहावा धक्का आणि पियुषचं कौतुक केलं पाहिजे. 4 झेल त्याने टिपले पण एकही झेल त्याच्यापर्यंत आला नव्हता, तो चेंडूपर्यंत गेला. सर्वात मोठं म्हणजे तुमच्या काय हातात झेल आले नव्हते, तुम्ही ते बनवले, तुम्ही ते घेतले. ऑन द रन म्हणजे धावत पुढे येणं, अक्रॉस जाणं, हे फार चांगलं, वेल डन पियुष. 4 झेल टिपणं सोपं नाही आहे, 32 डिग्रीला सूर्य डोक्यावर आहे. चेंडू वरतून येताना तुमची नजर होते एकदा सूर्यदेवाशी, चांगले झेल टिपलेत, वेल डन. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला, भूषण आखूड टप्पा आणि पहिलेच कमिट झाले पुल करताना. चेंडू नंतर पास झाला बॅटच्या विकेटीवर, छातामध्ये सुखरूप. दबाव आहे, दबाव आहे, दिसतंय मोठे फटके प्रत्येक शॉटला तुम्हाला भेटणार नाहीत. सिंगल डबल करून पुढे चला, अजून बरेच 2 षटक बाकी आहेत. हा पगार कट करताना ना चेंडूच्या मागे आहेत, पायांची बिलकुल हालचाल नाही आहे, फुटवर्क नाही आहे. मोबाईल मध्ये नेटवर्क, क्रिकेट मध्ये फुटवर्क फार महत्वाचं. अक्षय स्ट्रायकिंगला, गोलंदाज आता चांगलं वर्चस्व गाजवत आहेत. दबाव आणलाय, प्रेशर वाढवलंय जदुर्गाने. यावेळी जागेवरून परत एकदा अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड शॉट, पण चेंडू आणि बॅटची नाही मिळत हो गाडभेट, संपर्क होत नाही आहे. चेंडू होते निर्धाव, डॉट डॉट डॉट, निर्धाव निर्धाव निर्धाव. दरम्यान यावेळी बॅकपॉइंट जागेवरून कट करतो, एक चांगला काढलाय गॅपने मधून, नाईस लुकिंग स्ट्रोक, कव्हर एक्स्ट्रा करून मधून चेंडू जाईल स्वीपर कव्हरला, सीमार का पार.
यावेळी हा लेक्समच्या बाहेर इम्पॅक्ट एवढं नक्की. ऑफस्टमला सपोलून नटराज शॉट ट्राय करायला गेले, ठीक आहे बॅटवर येत नाही आहे. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू दहा फलक दर्शवतोय. 24 सागडी बाद, 4-6-24 बरोबर आहे. हा उजटच्या बाहेर सरळ निघतोय, चेंडू येतोय शेवटचा. निर्धाव करतोय चौथ्या षटकाची सांगता निर्धाव चेंडूने आणि धाव फलक 24 धावा सागडी बाद. सरासरी 6 धावांची षटका मागे. यानंतर झुंजार स्पोर्ट्स कोलशेत विरुद्ध श्री गणेश स्पोर्ट्स बरोडी. दोन्ही कॅप्टन पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सकडे आपण आपली उपस्थिती दर्शवावी. पुन्हा एकदा पुकार, झुंजार स्पोर्ट्स कोलशेत, श्री गणेश स्पोर्ट्स बरोडी. दोन्ही टीम कॅप्टन प्लीज तत्पर रहा, सजग रहा. लास्ट ओव्हर हा चुकलाय, टॉपेज लागते. फायनिंगला चेंडू येतोय, एक धाव पूर्ण करतायत. एक धावीने काय होणार नाहीये. धावफलकावर कमीत कमी 50 अधिक 50+ धाव पाहिजेत. मोठं गोल सर्कल मैदान आहे, गॅप आहेत क्षेत्रक्षकांमध्ये. धावा पाहिजेत आपल्याकडे, नाहीतर आपल्याकडे अटॅक चांगला पाहिजे. डिफेंड करायला कमीत कमी 50 धावा. डिफेंड डबल टोटल यावेळी बघा, कट करताना बीट होतोय, सरळ निघतोय चेंडू दृष्टीवर्ण, गाठ भेट होत नाहीये. परत एकदा प्ले अँड मिस, संपर्क नाहीये. समोर जाऊन फलंदाज सांगतोय, 4 चेंडू बाकी आहेत, 25 धावा झाल्यात. म्हटलं तर बागेच्या जमान्यात 0.5 किलो, तुम्हाला कमीत कमी 50. आता 4 चेंडूवर जेवढ्या जास्त धावा येतील तेवढं लक्ष तुम्ही निर्धारित कराल टीमला. हा यॉर्कर लेन खेळलाय जमीन लगत, 2 धावा ऑन आहेत का. थ्रो चांगला असेल तर धावबाद. ओ बुलेट थ्रो होता, चांगला थ्रो होता. विकेट किपरला ठीक से गॅदर करता आला नाही, नो डाऊट गुड थ्रो म्हणावं लागेल. पिकअप अँड थ्रो इन वन ऍक्शन. 2 धावा जरी मिळाल्या तरी धावचा लक्ष दर्शवतोय. 27 धावा, शेवटचे 3 चेंडू. निशांत जो सातो निशान, तो निशांत यावेळी कट केलाय. चांगला पायाने अडवण्याचा प्रयत्न, स्वीपर कोरला कोणच नाहीये. चेंडू जलसी मारे का पार. हा येतो एक दणदणीत चौकार. ठीक आहे, दोन्ही कॅप्टन आहेत. टॉसची प्रक्रिया अमोलजी पूर्ण करून घ्या. 4 षटकात ओ एकच धाव पकडून मारला पण नाही लागला. एक धाव मिळेल, 2 धावा. धावसंख्या आता कुठे हल्ली, पुढे सरकली. 3/3 33 शेवटचा चेंडू शिल्लक. मजबूती नाही आहे असं म्हणावं लागेल. लास्ट बॉल ऑफ लास्ट ओवर यावेळी खेळलाय फटका. लॉंग ऑफला खेळाडू पकडेल का झेल, नाही पकडत. 2 धावा मिळतील. 33 वरून धावसंख्या 35, टार्गेट 36 धावांचं लक्ष यावेळी दिले. शिलोमता संघाने जयदुर्गा स्पोर्ट्स सुरईला 30 चेंडू 36 धावा. काय घडेल काय बिघडेल पाहूया दुसऱ्या इनिंगमध्ये. आम्ही असा गेलो आणि आत्ता लगेच आलो, तुम्ही हलू नका मोबाईलवरनं. ऐकत रहा, पाहत रहा जी टी सी लाईव्हच्या माध्यमातून गावदी स्पोर्ट्स क्लब बाळकुंभ आयोजित नगर स्वच्छ 2024. तत्पर्यंत ऐकूया DJ सुगम संगीत.
जुंदार स्पोर्ट्स, कम ऑन गाइज, डोंट वेस्ट द टाइम. हो मनीष सर, जरा त्यांना आवाज द्या. जुंदा स्पोर्ट्स कॅप्टन, प्लीज मूव टुवर्ड द टॉस बॉक्सिंग. आलेत दोघ, ओके, धन्यवाद. चला, श्री गणेश बरोडी आणि जुंदर कुलशे दोन कॅप्टन्स निशुदत आहेत, ज्यांच्या वतीने आम्हाला इतकी चांगली आंतरराष्ट्रीय दर्जाची वनडब व्यवस्था मिळालेली आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणं स्पिन करणार आहोत. नगरसेवक चषक एका बाजूला आणि एका बाजूला गावदेवी स्पोर्ट्स. तुम्हाला काय द्यायचं आहे, गावदेवी स्पोर्ट्स किंवा नगरसेवक चषक? कॉल कोण देईल? चला, श्री गणेश बरोडीचे कॅप्टन अजय कॉल देतील. गावदेवी स्पोर्ट्स, नगरसेवक चषक नाणेफेक जिंकलेले आहे ती म्हणजेच टीम सुंदर कोलशे. बाहुबली निसन काय असेल? आम्ही फिल्डिंग करू पहिले. क्षेत्ररक्षण करणार आहात, या अगोदर कधी भरुडी संघासमोर आमना सामना झालाय? झाला असेल तर वडचड कोण ठरलाय? नाही, नेहमी कधी मॅच तर चांगलाच होतात, कधी त्यावेळी जिंकतात कधी आम्ही जिंकतो. कित्येक रेकॉर्ड तुमच्या नावावर आहेत. जर या मैदानाचा मी उल्लेख केला तर या मैदानावर एका डावामध्ये तुमची सर्वोच्च धावसंख्या वैयक्तिक किती आहे? माझी बॅटिंग जास्ती होत नाही, पण आता लास्ट टुर्नामेंटला चांगला परफॉर्मन्स झाला होता. आज तो सोन्याचा दिवस असेल का? आजच्या दिवशी अर्धशतक जितूचा पाहायला मिळेल का? अर्धशतक तर लवकर बघायला भेटत नाही, कारण की 10-12 बॉल असतात तेव्हाच पाठवतात शेवटला मला. मग यावर्षी लवकर जा, कारण याच मैदानावर प्रितेश जोशीचं मागच्या वर्षी शतक पाहिलेलं आहे, तर अर्धशतक तर आपलं होऊ शकते बाहुबली. शतक कुठे, अर्धशतक न शतक कसा का होणार दादा? चला, ऑल द बेस्ट. पण आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे, फेथ युअर सेल्फ. अजय, ज्यांनी परशुराम तावरे स्टेडियम क्लिअर केलं होतं असे सिक्सर किंग अजय माझ्यासोबत आहेत. अजय, फलंदाजी करायचे निर्णय का निर्णय सरकार मनाविरुद्ध? मला टॉस जिंको हारो जो आपल्या बाजूने जो कॉल लागतो तो माझ्यासाठी मी बेस्ट मानतो, कारण की जो चांगला खेळ केला तो जिंकतो. सो आम्हाला आता बॅटिंग आली तर बॅटिंगमध्ये आम्ही 120% प्रयत्न करू. क्रिकेटप्रती तू खूप डेडिकेट राहिलेलं, आम्ही तुम्हाला सोशल मीडियावर पाहतो, म्हणजे लेदर क्रिकेट देखील खूप सक्रिय खेळता आणि त्याच सोबतीनं टेनिस बॉलचं बॅलन्सही खूप चांगलं खेळता, तर काय सांगाल या बिझी क्रिकेट बद्दल? चांगलं वाटतं क्रिकेट खेळायला. पहिल्यापासून मला आवड आहे की क्रिकेटमध्ये काहीतरी मोठं करावं, आणि पहिल्यापासून माझा प्रयत्न हाच आहे की चांगलं क्रिकेट खेळावं आणि गावाचं नावही उज्ज्वल करावं, त्यासाठी मी खेळतो. या अगोदर विष्णुदादांचा उल्लेख मी करेन, जसा तुम्ही गावाचा उल्लेख केला आहे, एक गायडन्स असायला हवं प्रत्येक टीममध्ये, आणि विष्णुदादा प्रेमदादा यांचं गायडन्स नेहमीच मिळालंय, त्याबद्दल काय सांगशील? विष्णुदादा प्रेमदा आहेत, चांगले सपोर्ट करतात आणि आतमध्ये चांगला अनुभवही त्यांना, त्याचा आम्हाला पूर्णपणे फायदाही होतो प्रत्येक मॅचमध्ये. आणि विष्णुदादाबद्दल बोलायला गेलो तर जवळजवळ 25 ते 30 वर्ष ते गावाची टीम चालवतात. मला नाही वाटत असा कुठला स्पॉन्सर असेल जो 25 ते 30 वर्ष कंटिन्यू कुठली टीम चालवत असेल. सो विष्णुदादाचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी क्रिकेटला एवढं प्रेम दिलं आणि गावाचं नावे केलं. परशुराम तावरे स्टेडियम क्लिअर केलं आहे, हे हायलाईनचं मैदान तुम्ही क्लिअर कराल का आज? प्रयत्न असणार चांगला खेळण्याचा, मागच्या वर्षी चांगला खेळलेलो, यावर्षी चांगला खेळण्याचा प्रयत्न असणार, फायनल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार. ऑल द बेस्ट. नाणेफेक जिंकलेले आहे झुंजार कोलशे, ते नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले. श्री गणेश बरोडी संघाला करायच्या फलंदाजी जाऊया पुन्हा एकदा समालोचक कक्षामध्ये, त्या ठिकाणी सज्ज आहे दिग्गज समालोचक सन्माननीय बंटी देसाई सर. स्टे ट्यून ऑन GTC लाइव. थँक्यू मनीष. नाणेफेकचा कौल बघितला, सुरुवात परत बिंदास बेधडक. जय दुर्गा. पोटची चौकारांनीच खातं उघडलं, चौकारांची हॅट्रिक रुपेशच्या बॅटमधून. त्यांनी सांगितलं थांबायचं नाही, गाडा थांबायचं नाही. 36 धावांचं लक्ष, पण सुरुवात बेधडक. आ रिव्हर्स, पण ठीक कनेक्शन होत नाहीये. आणि इथे ही चूक पहिलेच झाली आहे, कमी धावसंख्या करून चूक, त्याच्यावरही भरचूक, धावसंख्या 14. बॉडी लँग्वेज सांगते शेलू माता स्पोर्टची, खांदे थोडे झुकलेले, पण परत यायचं असेल तर विकेट विकेट आणि विकेट तुम्हाला घ्याव्याच लागतील, आणि ते पण गुच्छामध्ये घ्यावे लागतील. हा उसरी घेतला, वाईड बॉल डिक्लेअर बाय द बोथ द अंपायर.
धाव संख्या 15 अर्धी वाट पहिल्या षटकात पूर्ण. मला वाटतं हा सामना आता थोडा थोडा एकतर्फी या शब्दांच्या प्रमाणे वळतोय. दरम्यान हा हा पुल करताना ठीक बॅटवर येत नाहीये, टायमिंग तर बिलकुल होत नाहीये. डॉट डिलिव्हरी येते, धाव संख्या फक्त 15 पण लक्ष फक्त 36. शेवटचा चेंडू, नक्की विकेट पाहिजेत, विकेट पाहिजेत, विकेट पाहिजेत, नाहीतर कठीण परिस्थिती. हा यॉर्कर लेन चांगला खोदून काढला, एक धावीने षटक पूर्ण होत आहे. धाव संख्या 16, आता 24 चेंडूत गरज 20 धावांची. पेपर सोप्पा, कठीण तर पहिलेही नव्हता, परंतु तीन चौकाराने तो अधिक सोप्पा केला. पहिल्यातल्याच प्रश्नांची उत्तर देऊन टाकले तेही बरोबर. आता 24-20 असं समीकरण. गोलंदाजीत उंचपुरा गोलंदाज कौशलला दाखवा लागेल, आपलं कौशल्य, विकेट घ्यावं लागतील, नाहीतर दिल्ली अशीच दूर, लक्ष त्याहून जास्त दूर. हॅट्रिकला 500 रुपये जमा करा, मग बोलू आता बाबा. ओके ठीक आहे. हा रिव्हर्स, रिव्हर्स चांगला कनेक्शन आणि आता ही मिसफिल्डिंग नाही, हे ढेपाळलेलं चौकाराने उत्तर येते. कौशल्य हॅट्रिक साठी रक्षक मात्रे यांच्याकडून 1000, माफ करा, 500 रुपयांचा पारितोषिक. चांगलंय, पाठोपटा थोपटावी नेहमी रक्षक. थँक्यू, कारण की अशा प्रयत्नाने कौशल हॅट्रिकने साध्य केल्या, टीमला फायदे. पण आता चौकर आणि गणित नक्की बिघडलंय. धावसंख्या 16 गरज. हा उजव्याच्या बाहेरून कौशल्याला टाकलेला चेंडू लपटायला गेला, मोठा फटका खेळायला, संपर्क होत नाहीये. कौशल्यावर हॅट्रिकला 500 रुपयांचं रोख पारितोषिक, रक्षक मात्र यांच्याकडून घोषित. पण फलंदाज नेटाने किल्ला लढवतोय. रुपेश यावेळी ग्लान्स केला जमीन लगत, ऑन ड्राईव्ह एक धाव. धाव संख्या 21 गरज बरोबर 15 धावांची. चेंडू बरेच शिल्लक, एकवर देवरी धावा करत जरी पुढे सरकले, थेंबे थेंबे तळे साचे, युक्तीपर्यंत जरी खेळले तरी लक्ष दूर नाहीये. एक तर तुम्ही रायटी लेफ्टी कॉम्बिनेशनात पाठवलंय, डावीची जोडी ठरते डोकेदुखी. कौशल्य यावेळी राऊंड द विकेट. आरामात स्विंग आणि आज वन ओ षटकार का चौकार कळलंच नाही पंचांना, हात वरती येत आता थांबलेत. षटकार का चौकार, षटकार का चौकार, लेट चेक विथ अंपायर. षटकार, ओके थँक्यू. षटकार आणि आता खेळ केला सोप्पा, पेपर होता सोप्पा. 27 गरज 9 धावांची. अक्षय पाटील, आता कसेही तुम्ही ट्राय करा फटके, दिवाळीचे फटाके फोडा नाही तर उन्हात चांदणं टाका, आता तुम्हाला रोखणं कठीण नाहीये, कठीणच नाहीये. कारण जयदुर्गा स्पोर्ट्स विजयाच्या वाटेवर वाटचाल करतोय, सालमीची जोडी चांगली कामगिरी करते. हा लॉफ्टेड आहे, ओ बिग इट, जाऊन चेंडू घेऊनच या, दर्शक दीर्घामध्ये टाकला फोडात, पाठवलं पुढच्या दारात. षटकार, टायमिंग, दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या षटकात बेडा उचलला. 2:33 भूक लागली वाटते लवकर, असं म्हटलं तरी चालेल. फलंदाज धावेंचा भुकेला असतो, देव भावेचा हे धावेंचे. गरज आहे ती आता 3 धावांची. तिसऱ्या षटकात होईल का खेळ समाप्त, वाट बघूया, पुढे पाहूया. आपण पाहताय जयदुर्गा वर्सेस जयदुर्गा स्पोर्ट्स फक्त शेलू माता, उपांत्यपूर्व प्री क्वार्टर फायनल मॅच विजयाच्या वाटेवर वाटचाल करतोय. जयदुर्गा स्पोर्ट्स नाणेफेक जिंकली, सामना जिंकतो का
उत्तर मिळेल आता, बघूया कधी समोर आहे तो। अच्छा लूज डिलिव्हरी, हो रक्षक आमच्या बाजूला बसले, दोन एक आधा वाजून आली वाटत, हो वाईट प्लस वन सामना बरोबर आहेत। रक्षक एक धाव करायची, त्यांनी 500 रुपयांचं पारितोषिक लावलं कौशल्यावर, काय बात आहे, रक्षकांबद्दल एक वेगळी माहिती मिळाली। हा सामना इथे होतोय समाप्त, एक धावांनी शिक्कामोर्तब केलं, अभिनंदन टीम जयदुर्गा स्पोर्ट्स सुरई, आपण हा सामन्यात विजय संपादन करून क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन। उपांत्य पूर्व फेरीमध्ये कौशल वर 500 रुपयांचा पारितोषिक परत, पण या सामन्याचा सामनावीर एकच आणि एकमेव तो म्हणजे मर्यादित धावसंख्येत रोखणारा आकाश, ज्याने घातली विकेटला गवसणी, तो आकाश पाटील याला आम्ही, कारण का कमी धावसंख्येत जो धावा रोखतो विकेट घेतो तो ठरतो सरताज, आणि या मॅचचा सामनावीर आकाश पाटील, अभिनंदन आकाश। यानंतर झुंजार विरुद्ध श्री गणेश बरोडी हा संघ खेळताना दिसेल, होळ्या थांबूया, आकाशला समर्पित आकाशला आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करताना, आकाश वर्ल्डन जयदुर्गा स्पोर्ट्स अभिनंदन। आपण वेळ घेऊन जा, आपल्याला आज सामने खेळवायचे पूर्ण मस्तपैकी, गुरुवार असेल तर व्हेज का, नसेल तर नॉन व्हेज का, ठीक आहे सर, अभिनंदन जयदुर्गा, पुढे जाऊया। हो प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचे ठाण्यातील एकमेव समर्थक, बरीच मोठी संघटना आहे पण त्यांचे प्रखर समर्थक आमच्या बरोबर आहेत, रक्षक रक्षण करणारे, त्यांचं स्वागत। आपण मॅच कडे वळूया, डीजे यांना थोडं संधी देऊया, ऐकूया डीजे संगीत।